नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अरुणभाई गवळी अर्थात मुंबईचा डॅडी याची शिक्षा माफ करण्यात यावी अशी मागणी अरुणभाई गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सतीश गणपती देसाई यांनी केली आहे. शिक्षा माफ करण्यात यावी असं निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. अरुण गुलाब गवळी यांना सामाजिक कार्याची आवड होती. अरुण गवळी हे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून निवडून देखील आले होते. त्यांच्या पत्नी आशाताई गवळी या महाराष्ट्रभर फिरून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या कन्या या मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. संपूर्ण कुटुंब सामाजिक कार्यात असून अखिल भारतीय सेना हा पक्ष अनेक वर्ष सामाजिक कार्य करत आहे. गोरगरीब अनाथ मुलांना कपडे, वह्या, शालेय साहित्य, निराधार ज्येष्ठ नागरिकांना कपडे वाटप करणं, अपंगांना मदत करणं, गरजूंना मदत करणं, नुकत्याच केरळमध्ये आलेल्या महापुरात अखिल भारतीय सेनेच्या वतीनं मदत करण्यात आली, अशी अनेक सामाजिक कार्य अरुण गवळी यांच्या पक्षाकडून करण्यात येत आहेत. या सर्व गोष्टींचा त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या समाजसेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची उर्वरित शिक्षा माफ करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अखिल भारतीय सेनेचे ग्रामीण अध्यक्ष सतीश देसाई यांनी केली आहे. आणि त्यांच्या परिवारानं जे सामाजिक कार्य आत्तापर्यंत केलेलं आहे, त्यांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे, परवाच त्यांनी कारागृह असताना सुद्धा जी गांधीजींचं जे हे होतं आपला पेपर जे लिहायचं होता किंवा परीक्षा जी द्यायची होती त्या परीक्षामध्ये सुद्धा अत्यंत ते कारागारामध्ये एक नंबरचं त्यांनी नंबर त्याचा एक नंबर आला. बाकीचे जे सर्व जे सामाजिक कार्य पाहून त्यांची जी सजा आहे ती महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपती राज्यपाल यांनी वरून सजा माफ करावी असं मी जनतेच्या वतीने अखिल भारतीय परिवाराच्या वतीने सर्वांना निवेदन करतो.